कशी वाटली? सही आहे. तू घेणार आहेस अशी गाडी? ऑफिसने मला गाडी देणे इतका मी मोठा नाही झालेलो. अगं ही बॉसची गाडी आहे, ते म्हणाले 2 दिवस वापर. मला अमेरिकेच नक्की कॅन्सल झालं? नक्की. मला वाटलं ते तुला कळल्यावर सगळ्यात आधी तू मला येऊन सांगशील. पण मी आलो तो सांगायला, तूच जाऊन बसलीस वर दादांबरोबर आणि काकांबरोबर. अरे काकू मला पकडून घेऊन गेल्या, मी तरी काय करणार? तेच ते, तुला ना आज आपल्याला पुन्हा वादावादीच करायचे का? पुरे कंटाळा आलाय मला भांडणाचा. मग या म्हणतो तू जवळची आहेस म्हणून तो भांडतो तुझ्याशी. ऑफिस मधल्या कलिगशी जो येईल का भांडायला? करेक्ट आहे. मी नव्हते तेव्हा कोणाशी भांडायचास? कोणाला सांगायचास? मित्रांना. अर्थात मित्रांना सगळ्या गोष्टी सांगता येत नाहीत ना. पण वर येतस? आज नको, जरा घाई आहे. उद्या येईल. उद्या पण गाडी घेऊन ये, आपण आईबाबांना दाखवूया. आपली आली की दाखवली. ही कशाला? काग एकटीच बसलीस? अशीच डायरी लिहिणं चालू आहे वाटतं. कलिका, थोड्याच दिवसात सगळं बदलेल, अशी एकटी बसत जाऊ नकोस. अण्णामाईंशी बोल जरा. त्या दोघी कुठे आहेत? इथेच आहेत कम्प्युटर पाशी. अलकाताई, लतिकाताई. अशा अंगावर येऊ नका, आता लहान आहात का तुम्ही? पण गेला होता कुठे तुम्ही? सविता काकूच्या भावाकडे, दिलीप मामाकडे. अरे भाऊजी, खालपर्यंत आवाज ऐकू आला ना? आहेतच एकेकीचे आवाज बुलंद. सविता स्वयंपाकघरात असेल बहिणींबरोबर. नाही, तुझ्याशीच बोलायचं होतं थोडं. ठीक आहे, नंतर येतो मी. अच्छा, फ्लॅट बद्दल का? मग बोला ना. नाही, त्यांना सुद्धा असू दे इथे. मग बहिणी, कसं वाटलं घर? घर छानच आहे, थोडीशी गर्दी होईल. पण थोड्या दिवसांचाच प्रश्न आहे. हे म्हणाले बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करू. बांधकाम सुरू झाल्यावर आपल्याला थोड्या दिवसासाठी दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहावं लागेल. दिलीप मामाने पार्ल्याला एक जागा दाखवली आहे. जागा मोठी आहे, पण आपल्याला ती लहान वाटेल. म्हणूनच मी म्हटलं की नंतर बोलतो. नाही भाऊजी, आज ना उद्या त्यांना कळणारच. आणि आता मुली लहान नाही आहेत, कायमच का निघालोत आपण? बरं बहिणी,
अण्णांना कोण सांगणार आहे काही ठरलंय? माई बोलतील, तुम्ही माईंशी बोला. बहिणी मी काय म्हणतो, अण्णा आणि माईंना मी माझ्याकडे घेऊन जातो. अक्काचं काय करायचं ते नंतर बघू आपण. मला नाही वाटत ते येतील सर, अर्थात तुम्ही बोलून बघा. मी भलत्याच वेळेला येऊन हा विषय काढून सगळ्यांचा मूड घालवला ना. अशी मुली किती मजेत होत्या. ते काही खरं नव्हतं. अण्णा बिचारे सारखं आम्हाला हसवायचा प्रयत्न करत असतात. मी तर काय दिल्लीला जाणार आहे, फ्लॅट वगैरे. तिथून समुद्र दिसणार नाही. नाही प्रसाद काका, तू तू खरंच अण्णा आणि माईंना घेऊन जा, मी सांगते त्यांना. पुरे चला आता. सगळ्यांसमोर विषय निघाला तर असे चेहरे पाडून बसू नका. चल ना, तिथे डाउनलोड झाला असेल ना. चल चल ना. काय कादंबरी वाटत? मी लहान आहे अजून खूप. मला अजून खूप मोठं व्हायचंय, खूप आयुष्य बघायचं. अण्णा घे प्रसाद. घे रोजची खंडणी. अरे प्रसादाचं निमित्त म्हटलं. एकटाच बसलायस खोलीत, जरा बोलाव. काय म्हणतेस? नाही तसं काम काही नाही. फार मनाला लावून घेतलंस का रे? काय घराच तुला आठवत आहे का? अप्पांनी हे घर बांधायचं ठरवलं तेव्हा गिरगावात होतो आपण. जागा बघायला आलो तर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. आणि कोळी वड्यातला माशांचा वास. तू तरी लहान होतास. आई तेव्हा बोलली अप्पांना. अगदी पहिल्यांदा ऐकलं मी आईला असं बोलताना. म्हणाली आधी राजापूरून इथे आणलं आणि आता इथे व्यवस्था होईपर्यंत तिकडे जंगलात नेऊन टाकली. काही चूक नव्हतं का आईचं? तू सांग इथे खेळायला कोणी होतं का? नंतर मग काही दिवसांनी पलीकडे खळे आले राहायला. हो ना, बघता बघता केवढा पसारा वाढला. मराठी भाषा बोलायला ऐकायला सुद्धा मिळत नाही आता मुंबई. तिकडे पार्ल्याला घर बघितलंय म्हणे. माई बोलली का तुला? बोलली. मग कधी जाणारस घर बघायला? काय बघायचं गं अक्का घर? घर कितीही सुंदर असलं तरी तिथे जीव लागणार आहे का? समजा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहिलं वर्षभर तरी ह्या घराची सर येणार आहे त्याला? पण मुलांसाठी तरी थोडा उत्साह दाखव. एक सांगते तुला, तुला वाटतंय ना की आप्पांचं घर मी राखलं नाही राखलं नाही, ते आधी मनातून काढून टाक. अरे काळ पुढे जातोय, आपल्यालाही पुढे जायलाच हवं. आपलं घर म्हणजे येणाऱ्या जाणाऱ्यांचा विषय बाबल्या म्हणाला सुद्धा होता. तू म्हणजे अगदी राजभवनातल्या गव्हर्नर सारखा राहतोस. पण जाताना आणखी एक निरोप दिला त्यांनी, तू ऐकला नाहीस तो? सामानांची बांधाबांध करत होता. मला म्हणाला तुम्हाला यायलाच नको कोकणात. अण्णा माझा एक निरोप सांगा, नीट निरोप सांगा. घर पाडूचा कळला आणि माझ्या काळजात घरा पडली. गो घरा पडली, खुशाल पाड म्हणावा या घर.
दगडांचा विटांचा घर आता पळाड पण त्या घराचा घरपणा ना की ही पोरा घरात असत म्हणून त्यांच्या पोरामुळे प्रेमामुळे हा घरपणा टिकलेला असा पण ती जर घरातली गेली ना तर घराचे फक्त भिंती उरतील निर्जीव भिंती पण ती एकत्र रवली ना तर घराचा घरपणा टिकात मग बिल्डिंग बांध मोठी बिल्डिंग बांध विटा जातील पण तुमचे धागे राहतील जे चिवट धागे आहेत ना ते कायम तसेच राहतील आणि अण्णांका माझं एक निरोप सांग वास्तुदेवतेचो आशीर्वाद घे आणि देवाक सांग बाबा रे देवा थोडो वेळ बाजूक राहू घाव घालतोय थोडो वेळ बाहेर राहू आणि एकदा वास्तू तयार झाली ना की हय येऊन अगदी समाधानान राहू हा अण्णांका जाऊन सांगा अक्का मुलांशिवाय घराला मजा नाही ना ती नसली तर प्राणच निघून जाईल इथला हे पटतय ना मग आता आनंदानं उत्साहानं कामाला लाग अगदी आनंदानं या घराला निरोप दे अरे इतके वर्ष आसरा दिला या घरानं आणि मग मलाही निरोप दे काय ग आता जाते मी सोलापूरला पार्ल्याचं घर किती मोठं असलं तरी लहानच पडणार मी आपली जाऊन पडते माझ्या घरी तुलाही घर पाडण्याचं बघवणार नाही आणि मला बोलतेस असं म्हणू नकोस म्हणालास तर बाळच्या बरोबरीनं उभी राहीन इथं मग जाईल पण आता जाऊ दे मला अरे नवीन बिल्डिंग झाली की येईन परत तोपर्यंत असले तर नवीन घर झालं ना की वास्तू शांत अगदी दणक्यात करूया आपण अक्का सॉरी 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 सविता काकू मी बरोबर ओळखलं विशालची आई अच्छा कलिका देवी म्हणते आमची सविता काकू खूप सुंदर आहे ओ बघलं द्या मी घेतो नाही असं ठीक आहे खरंच घेतो नाही नाही जड नाहीये तरी पण ह्याचं काय करशील ओके हे काय तू अजून इकडेच आहेस सविता काकू हा बघ्या याला बघितल्या बरोबरच ओळखलं मी बरंच ऐकलंय तुझ्याबद्दल अरे बापरे म्हणजे विशाल जाम खुश आहे तुझ्यावर थँक गॉड ओके यो नाही खूप दिवसांनी भेटलो ना थोडा टाइमपास करा करा जा अच्छा बाय कशाला गडबड करताय एवढी अरे काय नाही आम्ही की नाही एक मिनिट आम्ही नाही तू बर मी हा मी अलकासाठी एक गिफ्ट आणलं रे ते तर चालली आहे ना पण ते मला आज द्यायचं नाहीये तिला अच्छा म्हणजे अलकासाठी गिफ्ट आणली पण तिला ते आज द्यायचं नाहीये काय नाटक असतात ह्यांची कम ऑन नंदू प्लीज यार आणि ती लपवण्यासाठी हे सगळे नखरे चाललेत लपवायचे ना मी सांगतो ना हा इथे ठेवा काय वेडाच घरी इथे काय ठेवा टेबलावर ठेवा म्हणजे अलकाचं मुळीच लक्ष जाणार नाही आणि जर तुम्ही लपवून ठेवलं ना तर ती ही कलिका बरोबर शोधून काढेल काय तरी काय रे एक नंबरची भोसक आहे ती हिला माहिती आहे पण ही बोलणार नाही सुनबाई आहे ना ही बाली नाव घेतल्या बरोबर पटकन आली म्हटलं ना एक नंबरची भोसक आहे ए लतिका मी ना हे गिफ्ट अलकासाठी आणलंय उगस असं ऊन करू नकोस मला तिला ते द्यायचं आहे पण लपवून ठेवायचं आहे कुठे ठेवू मला ते नवी ठेवते नाही मिळणार तिला काय माहितीये ना सुस्ते काय सुस्ते नाही
थांब सुसेल विंगेतली लोक असतात ना, विंगेतली लोक असतात ना, त्यांच्यासाठी स्टेज वरचे डायलॉग नसतात, त्यांनी ते ऐकायचेच नसतात. तसंच हे गिफ्ट तुझ्यासाठीच आहे, पण ते आता तुझ्यासाठी नाही आहे. ओके जाने भी दो यार, चल माफ किया. थँक्स. पण नको राहू दे, आता नको, नंतर देईन. प्रशांत काय करतोय? प्रशांत काय करतोय? प्रशांत आता काय करत असावा? प्रशांत आता मला असं वाटतं की प्रशांत जीवर खाली होतोय. त्याचा नाही इचा. येतो येतो, फोन आलाय त्याचा. थांब मी बोलवतो. हा तुम्ही जवळ जवळ परिसंवाद करता याच्यावरती. सीन होईल शिट्टीवर. अक्का माया नाटका येतो येतो तो. तुम्ही बसा आपल्या खुर्च्या घ्या, बसा बसा. हा आपल्याला एक कुंडी पुरेल. एकटं राहायची प्रॅक्टिस करायची ना, मग ती एकट्याने करायची. एकटं करत असताना तू बस ग. तुला कोणी काय बोललं का मला सांग. कोण बोललं? सगळे बोलतात मला, आणि हा तर मला ना मंगे आणि जानकी समोर भोसक म्हणाला. अरे नंदो, हे बघ काय माहितीये ना, मंगे तुझं मगाचं काय उदाहरण ते दिलंस तू. काय ते विंग? हा विंगेत असताना आपण काहीतरी म्हणलो. मी यांच्यासाठी नाट्यपाली नाही. बरं बरं, जाऊ दे, सगळं जाऊ दे. मला सांग आता आपण याला काय शिक्षा द्यायची. सोनू याला काय शिक्षा द्यायची सांगा. सोनू वहिनी सांगा. मी सांगतो आपण याला शिक्षा देऊया की ना क्षमिया नाच. बाटल्या बिटल्या हा फोडायचं वेफर वर खटाला. हे बघ कुठलं गाणं म्हणणार? अरे हो, चांगलंच गाणं म्हणणार. कुठलं?